सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. या आधीच्या क्लास मध्ये आपण सर्वांनी एडिट मेनू मधील काही ऑप्शन्स बद्दल शिकलो. आजच्या क्लास मध्ये आपण मागच्या क्लास मध्ये जे शिकलो त्याची उजळणी करणार आहोत. आपण सांगू शकता का आपल्याला या आधीच्या क्लास मध्ये जे शिकवले होते ते आपल्याला आठवतंय का? या आधीच्या क्लास मध्ये आपण अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट ऑल आणि फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शन्स बद्दल शिकलो. आपण सांगू शकता का अंडूचा उपयोग आपण का करतो आणि त्यासाठी कोणती शॉर्टकट कमांड असते? अंडूचा उपयोग करून आपण त्या शब्दाला किंवा केलेल्या कामाला पुसू शकतो ज्याला आपण चुकून केले होते. यासाठी कंट्रोल प्लस झेड ही शॉर्टकट कमांड असते. आपण सांगू शकता का रिडूचा उपयोग केला असता काय होते आणि रिडूसाठी कोणती शॉर्टकट कमांड असते? रिडूचा उपयोग करून आपण त्या कामाला किंवा शब्दाला परत मिळवू शकतो ज्याला आपण अंडू करून पुसले होते, कारण रिडू हा अंडूच्या उलट काम करतो. यासाठी कंट्रोल प्लस वाय ही शॉर्टकट कमांड असते. आपण सांगू शकता का जर आपल्याला एकच लाईन भरपूर वेळा हवी असेल तर आपल्याला काय करावे लागते? एकच लाईन जर आपल्याला भरपूर वेळा हवी असेल तर आपण कॉपी पेस्टचा उपयोग करू शकतो. कटचा उपयोग केला असता काय होते आणि कटसाठी कोणती शॉर्टकट कमांड असते? कटचा उपयोग करून आपण एखाद्या लाईन किंवा पॅरेग्राफला त्याच्या जागेवरून कट करू शकतो आणि नंतर पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करून आपण त्याला दुसऱ्या जागेवर पेस्ट करू शकतो. कटसाठी कंट्रोल प्लस एक्स ही शॉर्टकट कमांड असते. आपण सांगू शकता का फाइंड अँड रिप्लेसचा उपयोग केला असता काय होते आणि त्यासाठी कोणती शॉर्टकट कमांड असते? फाइंडचा उपयोग करून आपण डॉक्युमेंट मधील कोणताही शब्द शोधू शकतो आणि रिप्लेसचा उपयोग करून आपण कोणताही शब्द बदलू शकतो. यासाठी कंट्रोल प्लस एफ ही शॉर्टकट कमांड असते. आता आपल्या कम्प्युटरला ऑन करा आणि रायटर फाईलला ओपन करा. जर आपल्याला रायटर फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओच्या मदतीने रायटर फाईलला ओपन करायला शिका. आता आपण रायटर फाईलला शॉर्टकट कमांडचा उपयोग करून कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. याआधी आपण रायटर फाईलला ओपन करण्याचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आज आपण शॉर्टकट कमांडचा उपयोग करून रायटर फाईलला ओपन करायला शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने विंडो कीला दाबून ठेवा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने आर हे बटन एकदा दाबा. आपल्या समोर रन कमांडचा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये स्पेस न देता एस रायटर टाइप करा. एस डब्ल्यू आर आय टी ई आर टाइप करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने ओके बटनवर लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल ओपन होईल जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण अंडू, रिडू, कट, कॉपी, पेस्ट, सिलेक्ट ऑल आणि फाइंड अँड रिप्लेसची उजळणी करू. आपण सर्वांनी रायटरच्या फाईलला ओपन केले आहे का नाही? जर आपल्याला रायटरची फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओची मदत घ्या. आता पुढे जा आणि समोर दाखविलेल्या पॅरेग्राफला टाइप करा आणि एक एक सांगितल्या जाणाऱ्या ऑप्शनचा सराव करा. सर्वात प्रथम अंडूचा सराव करा. जर आपल्याला काही अडचण आली तर समोर दाखविला जाणारा व्हिडिओ पहा आणि अंडूचा उपयोग करायला शिका. चला आता आपण अंडू ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया.
त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन मधील सर्वात वरती जो अंडू हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्यावर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की रायटर फाईलवरील आपण लिहिलेली सर्वात शेवटची लाईन ही पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपली ही लाईन देखील पुसली जाईल जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण अंडू साठी कंट्रोल प्लस झेड या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपल्याला दिसेल की ही शेवटची लाईन देखील पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर लेफ्ट क्लिक करा. आपल्यासमोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील अंडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल की पॅराग्राफ मधील शेवटची लाईन पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या पॉइंटरने त्यावर लेफ्ट क्लिक करा. आपल्यासमोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील अंडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल पॅराग्राफ मधील पुढची लाईन देखील पुसली गेली आहे. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जर आपण एडिट मेनूवर क्लिक केले असता आणि त्यानंतर एडिट मेनू मधील अंडू या ऑप्शनवर क्लिक केले असता या प्रकारे पॅराग्राफ मध्ये राहिलेली शेवटची लाईन देखील पुसली जाईल जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे अंडू या ऑप्शनचा उपयोग करून आपण लिहिलेल्या लाईनला एक एक करून पुसू शकतो जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण रिडूचा सराव करा. जर आपल्याला काही अडचण आली तर समोर दाखविला जाणारा व्हिडिओ पहा आणि रिडूचा उपयोग करायला शिका. आता आपण रिडू ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. रिडू अंडूच्या उलट काम करते. याआधी आपण पॅराग्राफ मधील लाईनला अंडूचा उपयोग करून पुसले होते. आता रिडूचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या मदतीने या ऑप्शनवर लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधील रिडू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की सर्वात शेवटी अंडूचा उपयोग करून आपण जी लाईन पुसली होती ती आपल्याला रायटर पेजवर परत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण पुन्हा एडिट मेनूवर क्लिक केले आणि त्यामधील रिडू या ऑप्शनवर क्लिक केले असता आपल्याला दिसेल की ही पुढची लाईन देखील रायटर पेजवर परत आलेली आहे. या प्रकारे आपण एडिट मेनू मधील रिडू या ऑप्शनवर क्लिक केले असता या प्रकारे आपल्याला पुढची लाईन परत मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या एका हाताने कंट्रोल बटनला दाबून धरून दुसऱ्या हाताच्या एका बोटाने जर वाय बटन दाबले असता आपल्याला अंडूचा उपयोग करून पुसलेली लाईन पुन्हा मागे मिळेल. त्याचप्रमाणे कंट्रोल प्लस वाय या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आपण या लाईनला मागे मिळवू शकतो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला
मेनू बार वर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शन वर आपल्या पॉइंटर ने एकदा क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, त्यामधील रिडू या ऑप्शन वर आपल्या पॉइंटर ने क्लिक करा। आपल्याला दिसेल की अंडूचा उपयोग करून आपण जी लाईन पुसली होती ती आपल्याला एक एक करून मागे मिळत आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। या प्रकारे आपण रिडूचा उपयोग करून पुसल्या गेलेल्या लाईनला किंवा टेक्स्टला मागे मिळवू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। आता पुढे आपण कट आणि पेस्ट या ऑप्शनचा सराव करा। जर आपल्याला काही अडचण आली तर समोर दाखविला जाणारा व्हिडिओ पहा आणि या ऑप्शनचा उपयोग करायला शिका। चला आता आपण कट आणि पेस्टचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। त्यासाठी सर्वात प्रथम पॅराग्राफ मधील आपल्याला जी लाईन किंवा टेक्स्ट कट करायची आहे त्या लाईन किंवा टेक्स्टला सिलेक्ट करणे गरजेचे असते। त्यासाठी आपण माउस किंवा टचपॅडचा उपयोग करून किंवा शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करून आपल्याला हवी असलेली लाईन किंवा टेक्स्ट सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर दिसत आहे। या प्रकारे शेवटच्या तीन लाईन सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला मेनू बार वर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शन वर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील। या बॉक्स मधील कट या ऑप्शन वर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली टेक्स्ट ही कट झालेली आहे। त्यानंतर पुन्हा आपण कट केलेली टेक्स्ट आपल्याला ज्या ठिकाणी पेस्ट करायची आहे त्या ठिकाणी आपल्या कर्सरला घेऊन या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर पुन्हा एकदा क्लिक करा। आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला पेस्ट हा ऑप्शन दिसून येईल। आपल्या पॉइंटरने या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्याला दिसेल की कट केलेली टेक्स्ट आपण ज्या ठिकाणी कर्सर ठेवला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा पेस्ट झालेली आहे। या प्रकारे पुन्हा एकदा जर आपल्याला हीच टेक्स्ट या पेस्ट केलेल्या पॅराग्राफच्या नंतर हवी असेल तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि यावर एकदा क्लिक करा। त्यानंतर या बॉक्स मधील पेस्ट या ऑप्शनवर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरने क्लिक करा किंवा त्यासाठी आपण कंट्रोल प्लस व्ही ही शॉर्टकट कमांड देखील वापरू शकतो। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपण कट केलेली टेक्स्ट पुन्हा या पेस्ट केलेल्या टेक्स्टच्या खाली पुन्हा एकदा पेस्ट झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। या प्रकारे आपण कट आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करू शकतो। आता पुढे आपण कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनचा सराव करा। जर आपल्याला काही अडचण आली तर समोर दाखविला जाणारा व्हिडिओ पहा आणि कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करायला शिका। चला आता आपण कॉपी या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। समोर दिलेली टेक्स्ट कॉपी करण्यासाठी सर्वात प्रथम त्या टेक्स्ट किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करणे गरजेचे असते। समोर दिलेली टेक्स्ट किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी आपण माउस किंवा टचपॅड तसेच शिफ्ट आणि एरो कीजचा उपयोग करून पॅराग्राफला सिलेक्ट करा, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी आपण
कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा उपयोग देखील करू शकतो. या पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. पॅराग्राफला कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. या ऑप्शन्स मधील कॉपी या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपल्याला समोर कोणताही फरक दिसणार नाही, पण तरीही आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा कॉपी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी कॉपी केलेला पॅराग्राफ पेस्ट करायचा आहे त्या ठिकाणी आपल्या कर्सरला घेऊन या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला मेनू बारवर घेऊन जा आणि एडिट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला पेस्ट हा ऑप्शन दिसून येईल. या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ हा पुन्हा एकदा त्या पॅराग्राफच्या खाली पेस्ट झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफला पुन्हा एकदा पेस्ट करू शकतो. आपण या पॅराग्राफला कितीही वेळा पेस्ट करू शकतो जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण कॉपी या ऑप्शनचा उपयोग करून त्याचप्रमाणे नंतर पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करून पॅराग्राफला पेस्ट करू शकतो. आता पुढे आपण फाइंड अँड रिप्लेसचा सराव करा. आज या ठिकाणी आपल्याला कोणत्याही शब्दाला आपल्या नावाने बदलायचे आहे. जर आपल्याला काही अडचण आली तर समोर दाखविला जाणारा व्हिडिओ पहा आणि फाइंड अँड रिप्लेसचा उपयोग करायला शिका. चला आता आपण फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. समोर दिलेल्या पॅराग्राफ मधील एखादा शब्द शोधून तो पुन्हा आपल्याला दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या ऑप्शन्स मधील फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. त्याचप्रमाणे त्यासाठी आपण कंट्रोल प्लस एफ या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. आपल्याला दिसेल आपल्या समोर एक बॉक्स ओपन झालेला आहे. या बॉक्स मध्ये सर्वात वरती सर्च फॉर लिहिलेल्या ऑप्शनच्या खाली जो बॉक्स आपल्याला दिसत आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला जो शब्द शोधायचा आहे तो या ठिकाणी टाइप करा. लक्षात असू देत, जो शब्द आपल्याला शोधायचा आहे त्या शब्दाचे स्पेलिंग बरोबर असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तो शब्द आपल्या पॅराग्राफ मध्ये असणे देखील गरजेचे आहे. आपल्याला शोधायचा असलेला शब्द या ठिकाणी टाइप केल्यानंतर फाइंड ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल समोरील पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे हा शब्द लिहिलेला आहे तो शब्द सिलेक्ट झालेला आहे. जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे, पूर्ण पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे लिहिलेले आहे त्या पूर्ण पॅराग्राफ मध्ये तो शब्द सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर हा शब्द रिप्लेस करण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या शब्दाने बदलण्यासाठी आपल्या पॉइंटरला एडिट मेनूवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्या समोर बॉक्स ओपन होईल.
या बॉक्स मधील फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा बॉक्स ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला दे हा शब्द ज्या शब्दाने रिप्लेस करायचा आहे म्हणजेच आपल्याला दे हा शब्द ज्या दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करायचा आहे म्हणजेच बदलायचा आहे तो शब्द रिप्लेस विथ या बॉक्स मध्ये टाइप करा. त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या रिप्लेस ऑल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. या ऑप्शनवर आपण क्लिक केले असता त्यानंतर या बॉक्स मध्ये ओके या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर क्लोज या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की समोरील पॅराग्राफ मध्ये ज्या ज्या ठिकाणी दे हा शब्द होता त्या त्या ठिकाणी प्रणव हा शब्द त्या ठिकाणी रिप्लेस झालेला आहे म्हणजेच दे हा शब्द प्रणव या नावामध्ये बदलला आहे जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण फाइंड अँड रिप्लेस या ऑप्शनचा उपयोग करून पॅराग्राफ मध्ये आपल्याला नको असलेला शब्द दुसऱ्या शब्दाने बदलू शकतो जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपला आजचा क्लास इथे संपत आहे. आता पुढे जा आणि आपल्या रायटर फाईलला क्लोज करा. जर आपल्याला फाईल क्लोज करायला काही अडचणी येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला रायटर पेजवर उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या क्लोज बटनवर घेऊन जा आणि आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला सेव्ह डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स दिसून येतील. आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये त्यामुळे आपण आपल्या पॉइंटरने डिस्कार्ड या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली रायटरची फाईल क्लोज होईल. आता आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा. आता व्हिडिओ पहा आणि कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन कसे करतात हे शिका. चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण अंडू रिडू कट कॉपी पेस्ट सिलेक्ट ऑल आणि फाइंड अँड रिप्लेस या सर्वांची उजळणी केली. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.